माणसाचे रान हा मराठी चित्रपट लोखंडे साहेब आणि नासिक साहेब यांनी फार सुंदर प्रकारे सांगितलं म्हणजे माणसांना कसं जगतं काय हे ह्या पिक्चरमध्ये हे दाखवलं आहे की डोंबारी लोक रसीवरनं चालतात, बाहेर प्रोग्राम करतात वगैरे आणि त्यांचं पोट जास्त पोट भरतात ते त्यांच्या पैशावरच भरतात, या गावातून त्या गावात, त्या गावात मुंबईला इकडे तिकडे सर्व ठिकाणी जाऊन ते चित्रपटावे आपलं कला दाखवून फिरत. पण महाराष्ट्र शासन आपले जे शासन आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव म्हणजे त्यांना फक्त डोंबारी आहेत असं तेवढंच समजतात ते, पण त्यांच्यामध्ये कला आहे आणि त्यांना जी महाराष्ट्र शासनाची जी सेवा पाहिजे यांनी पेन कार्ड आधार कार्ड वगैरे हे त्यांना मिळू शकत नाही. ह्या गावावरून त्या गावात जातात, त्यांची छोटी छोटी मुलं असतात, त्यांना पण शिकावंसं वाटतं, त्यांना पण शिकावंसं वाटतं, पण ते कसे शिकणार, ते शिकूच शकत नाही. जोपर्यंत शासनांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन त्यांना सहाय्य करून त्यांची जी व्यथा आहे ती जाणून घेऊन त्यांना काहीतरी एक स्थान दिलं पाहिजे. एक चला एकीकडे एखाद्या ठिकाणी त्यांना घर नसतं, बाहेर प्रोग्राम करतात, मुलाबाळांना घेऊन उंडातानामध्ये बसतात, जेवण खातात, काय मिळेल ते पैशामध्ये बनवायचंही नसतं, मुलांना आनंद नसतो, काय नसतो, फक्त बिचारे सकाळी उठतात आणि तेच काम करतात. पण त्यांना काहीतरी महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं तर मला वाटतं आणि असं त्यांनी करावं. कारण का माहितीये का, त्यांना पण जगण्याचा हक्क आहे, त्यांना पण वाटतं की आपली मुलं काहीतरी मोठी व्हावीत, शिकावीत, त्यांना ज्ञान व्हावं. बिचारे शिकलेले नसतात, आयुष्य त्यांचं असंच जातं, हे घर ते घर मग दुसरीकडे असं, पण त्यांना एक स्थान द्यावं, एखादं स्थान द्यावं की त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी घर वगैरे त्यांना निधी असं करून आणि त्यांच्यासाठी सरकारने करावं शासनाने करावं अशी तर माझी इच्छा आहे. हे माणसांचं रान नसून हे चांगले विचार या फिल्ममध्ये दाखवलेले आहेत. हे पाहण्यासाठी माझी जी मित्रमंडळी आहेत त्यांना तर मी सांगेनच, माझे जे आजूबाजूला माझे जे रिश्तेदार आहेत, पण सर्वांनी मिळून ह्या प्रोग्रामला ह्या पिक्चरला प्रोत्साहन द्यावं अशी तर माझी इच्छा आहे. कारण ही जी हे जे विचार त्यांनी मांडलेले आहेत, डायरेक्टर साहेब असिस्टंट डायरेक्टर आहेत त्यांनी, हे त्यांनी जे विचार टाकलेले आहेत ते फक्त विचार पिक्चर बघून तुम्ही थांबू नका. त्याच्यासाठी कोणतरी एखादी व्यक्ती असेल, ह्या लोकांना त्यांचा कोण असा मेन पण नाही. मेन मीन्स काय, समजा आता कुठलाही काम असो त्याला कोण नको, त्याचा अध्यक्ष आपण ठेवतो, हे ठेवतो, ते ठेवतो, ही व्यक्ती आली, ती व्यक्ती आली, त्यांच्यासाठी कोणी नाही. त्यांच्यासाठी करावं असं तर मी शासनाला सांगण्याची विनंती करतो आणि त्यांनी ते करावं अशी माझी फार मनापासून इच्छा आहे, ती पूर्ण करावी त्यांनी. एवढं म्हणून मी म्हणतो.